हेडलाईनचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। जरांगींची सरसकट आरक्षणाची मागणी चुकीची, एकटे जरांगे म्हणजे मराठा समाज नाही। सभागृहात आरक्षणावर चर्चेदरम्यान नितेश राणेंचा थेट हल्ला। मी कधी स्वतःला मराठा समाज समजलो नाही, आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मराठे पायाखाली तुडवतील। नितेश राणेंवर जरांगेंचा पलटवा। मनोज जरांगे पाटलांवर छत्रपती संभाजीनगर मधल्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार, सकाळी 10 वाजता जरांगेंची पत्रकार परिषद। सुनील शुक्रेंच्या नियुक्तीवर गुणवत्ता सदावर्तेंचा आक्षेप, सुनील शुक्रेंना जरांगेंना विनंती करताना पाहिलं होतं, आपण मराठा आयोग निर्माण करायला निघालोय का, सदावर्तेंचा सवाल। आवेशपूर्ण बोलून समाजामध्ये भांडणं लावली जात आहेत का, भुजबळांनी राजीनामा देऊन बोलावं, पृथ्वीराज चव्हाणांचा भुजबळांवर निशाणा, तर ओबीसींसाठी बोलत राहणार, जरांगेंकडे बोट दाखवताना पृथ्वीराज चव्हाणांना भुजबळांचं प्रत्युत्तर। माजलगाव जाळपोळीमध्ये निष्पापांना पोलिसांकडून त्रास देण्याचं काम, सत्ताधारी आमदार प्रकाश साळुंकेंचाच गंभीर आरोप, दोषींऐवजी आंदोलकांकडून पोलीस पैशांची डिमांड ठेवत असल्याचाही दावा। दिशा सालियान आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वात तपास, दिशा सालियान प्रकरणामध्ये पुरावे तपासून पाहू, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। केंद्रीय पथकाचा दुष्काळ आणि अतिवृष्टी पाहणी दौरा, संभाजीनगर आणि सोलापूरमध्ये आज पाहणी करणार। मोदींची राजवट शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरच नव्हे तर वर्तमानावर सुद्धा नांगर फिरवणारी, हाच कांदा उद्या त्यांनाही रडवणार, कांद्यावरून सामनातून हल्लाबोल। मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीमध्ये नागपुरात ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज बैठक, बबनराव तायवाडेंसह इतर ओबीसी नेते उपस्थित राहणार। पालघर वाढवण बंदर विरोधातील स्थानिक आता विधिमंडळावर धडकणार, खासगी वाहनांमधून शेकडो स्थानिक भूमिपुत्र नागपूरकडे रवाना। ललित पाटीलला पोलीस तपासासाठी शिंदे गावात ड्रग्ज कारखान्यावर नेण्याची शक्यता, ललित पाटील सध्या पोलीस कोठडी। मी मुख्यमंत्री असतो तर जुन्या पेन्शनसाठी मोर्चा काढावाच लागला नसता, उद्धव ठाकरेंचा टोला, तर तोडगा काढणार, समितीच्या अहवालावर चर्चेसाठी वेळ द्या, संप मागे घ्या, फडणवीसांचं आवाहन। विधानभवनामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेत रोहित पवारांचं निवेदन, काही मागण्या अधिवेशनात तर काही नंतर मान्य करण्याची विनंती। रोहित पवारांच्या यात्रेला त्यांच्याच पक्षातील लोकांनी पाठ फिरवली, फडणवीसांचं वक्तव्य। शिवसेना आमदार पात्रते प्रकरणामध्ये दोन्ही गटाकडून साक्ष पूर्ण, अंतिम सुनावणी सोमवारपासून 20 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।